सांगली फाटा येथे विचित्र अपघात, दोन आलिशान गाड्यांचे मोठे नुकसान. आज बुधवारी दिनांक 26 रोजी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली येथील सांगली फाटा उड्डाण पुलावर दुपारी 1 सुमारास हा अपघात घडला. सविस्तर माहिती अशी की सांगली फाटा येथील उड्डाण पुलावर दोन्ही बाजूनी वाहतूक सुरू असल्याने रस्ता आखूड झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर गाड्यांचा वेग कमी होतो. दुपारी 1 सुमारास MH06AQ0232 या क्रमांकाचा डंपर कोल्हापूरच्या दिशेने चालला होता आणि त्याच्या पाठोपाठ MH12WQ9898 या क्रमांकाची फॉर्च्युनर व MHCM7585 या क्रमांकाची टाटा मांझा ही कार गाडी कमी वेगात चालली होती. तेवढ्यात या तिन्ही गाड्यांच्या मागे पाठोपाठ MH09GJ6266 या क्रमांकाचा दुसरा एक डंपर आला. चालकास अंदाज न आल्याने त्याने टाटा मांझा गाडीला जोराची धडक दिली, त्यामुळे टाटा मांझा ही गाडी फॉर्च्युनर गाडीला जाऊन धडकली, तसेच फॉर्च्युनर गाडी ही बाजूस असणाऱ्या डंपरवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये त्या दोन आलिशान कार गाड्यांचा चक्काचुरा झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास 1 तास वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी व महामार्ग कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन क्रेन बोलावून गाड्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला जवळपास 5 किलोमीटर पर्यंत लागल्या होत्या. घटनास्थळी पोहोचताना वाहतुकीची कोंडी झाल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या घटनेची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे. महानगर न्यूजसाठी विद्याधर कांबळे, शिरोली, नागाव. ताज्या बातम्यांसाठी महानगर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.